दादांच्या आशीर्वादाने एमआयडीसीतील अवैध धंद्यांना मोकळं रानच मिळालंय. एमआयडीसी ठाण्याचे कारभारी करतातच काय, अवैध धंद्यांना आवरा अशी नागरिकांकडून मागणी होतीये. महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस दादांच्या आशीर्वादाने अवैध धंदे चालकांना मोकळे रानच मिळाले आहे. पोलीस ठाण्याच्या बाजूलाच खुलेआमपणे मटका, जुगार, बिंगो अशा धंद्यांचा सुळसुळाट झालाय. एमआयडीसीत अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालणारा हा पोलीस दादा कोण आहे हा चर्चेचा विषय बनला असून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कारभारी अठरे साहेब त्यास पाठीशी का घालतायत असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. अठरे साहेब कारवाईचा दंडुका हाती घेतात का खुद्द एसपीच एमआयडीसीतील हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबत आमचे प्रतिनिधी निलेश अगरकर यांनी अधिक माहिती दिली आहे. एमआयडीसी हद्दीमध्ये अवैध धंद्यांचा सोसवाट चालू आहे. यामध्ये मटका, जुगार, बिंगो, अवैध पद्धतीने वायूची वाहतूक असे अनेक अवैध धंदे चालू आहे. या अवैध धंद्यांवर या पोलीस ठाण्याचे प्रभारी कधी कारवाई करणार असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहे. रस्त्यावर उतरून या ठाण्याचे प्रभारी या अवैध धंद्यांना कधी आळा घालणार असाही प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहे. या अवैध धंद्या चालकांना कोणता दादा पाठीशी घालत आहे याचा पर्दाफाश न्यूज टुडे 24च्या माध्यमातून आता आम्ही करणार आहे. याबाबत आमचे संपादक अफताब शेख यांनी देखील अधिक माहिती दिली आहे. एमआयडीसी नेमकी कोणाची, उद्योगांची का अवैध धंद्यांची? एमआयडीसी हद्दीमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर ठाण्याचे प्रभारी आठरे साहेब का कारवाई करत नाही? प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.